आयकॉन वर क्लिक करा। एरवी इतर गोष्टींचे भाव वाढले तर त्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार काही प्रयत्न करत नाही, परंतु टोमॅटोचे भाव थोडे वाढले तर सरकारच्या डोळ्यात खुपायला लागलेला आहे आणि शहरी लोकांनी ओरड तयार केलेली आहे। हे शेतकरी जेव्हा टोमॅटोचे भाव पडले तेव्हा आत्महत्येचे उंबरठ्यावर उभे होते। अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या शेतामध्ये मेंढ्या आणि बकऱ्या घातल्या आणि शेतकरी आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकतायत। तेव्हा सरकारला कधी जाग आली नाही, तेव्हा कोणत्या शहरी माणसांनी ओरड केली नाही, परंतु आज टोमॅटोचे भाव वाढले म्हणून सगळे कांगावा करतायत। मला या सगळ्या लोकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की टोमॅटो खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरू खुरू मेला असं एकही उदाहरण जगाच्या पाठीवर नाहीये। टोमॅटो ही जीवनावश्यक वस्तू नाहीये, ज्याला वाटलं त्यांनी खावं, ज्याला नाही वाटलं त्यांनी खाऊ नये, पण शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे गेले पाहिजे अशी आमची भावना आहे। म्हणून सरकारनं टोमॅटोचे भाव पाडण्यासाठी आणि शहरी लोकांनी सुद्धा भाव वाढले म्हणून ओरड करू नये या मताचे आम्ही आहोत। उलट शेतकऱ्यांच्या टोमॅटोला आणि इतर पिकांना भाव मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे की शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे जाणार आहेत, त्याचा आनंद सगळ्यांना झाला पाहिजे।